नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। घर, जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते। आणि मैत्रिणींनो, आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण जे काही नवीन नवीन आध्यात्मिक माहितीचे व्हिडिओ बघत असतो तशाच एका नवीन आणि छानशा व्हिडिओला सुरुवात करते। जास्त न बोलता तुमचा सगळ्यांचा अमूल्य वेळ जास्त खर्च न करता आपण डायरेक्ट टॉपिकला सुरुवात करूया, व्हिडिओला सुरुवात करूया की या आषाढी देवशयनी आषाढी एकादशीपासून आपला चातुर्मास सुरू होतो आणि कुठल्याही आपल्या भगवंताच्या उपासनेसाठी हा अतिशय शुद्ध आणि अतिशय पवित्र असा काळ मानला गेलेला आहे। तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण प्रत्येक येणाऱ्या एकादशीला म्हणजे प्रत्येक महिन्यामध्ये कृष्ण पक्षाला आणि शुक्ल पक्षाला ज्या एकादशी येतात त्या फक्त आणि फक्त प्रत्येक एकादशीला हे जे साधे सोपे आपण उपाय केले तर आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी भरभराट, त्याचप्रमाणे लक्ष्मी मातेचं आगमन होईल आणि त्याचप्रमाणे आपल्या ज्या काही मनोकामना आहे त्यासुद्धा पूर्ण होतील। असे साधे आणि सोपे उपाय आपण आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। पण हो, त्याआधी तुम्हाला एक सांगायचं आहे की जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण मी तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून नवनवीन विषय, आध्यात्मिक माहिती असे भरपूर विषयांचे संदर्भ आपण आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा ह्या चॅनलच्या माध्यमातून बघत असतो, त्यामुळे या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल। त्यामुळे नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। तर चला बघून घेऊया की आषाढी एकादशीला असे कोणते सोपे उपाय आहे जे केल्याने आपल्या जीवनामध्ये छान आणि सुंदर सकारात्मक बदल होईल, त्याचप्रमाणे आपली भक्ती पूर्णत्वास येईल। अगदी सोपे उपाय आहे, ते सहज आपण कधीही करू शकतो। प्रत्येक एकादशीला करायचे हे सोपे उपाय। एकादशीला प्रभू विष्णूंना केशर कालवलेल्या दुधाने अभिषेक करावे, त्याने प्रत्येक मनोकामना पूर्ण होते। नंबर 2, एकादशीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून एखाद्या पवित्र नदीमध्ये स्नान केल्यानंतर गायत्री मंत्राचा जप करावा। नंबर 3, धनवृद्धीसाठी आपल्या घरी लक्ष्मी आगमनासाठी विष्णू मंदिरात खीर किंवा पांढऱ्या मिठाईचा नैवेद्य दाखवावा। नैवेद्यात तुळस ही अवश्य असावी, याने भगवान विष्णू प्रसन्न होतात। नंबर 4, या दिवशी म्हणजे एकादशीच्या दिवशी विष्णू मंदिरात नारळ आणि बदाम अर्पित करावे, याने आपल्या कामामध्ये ज्या काही अडथळे येत असतील ते नक्कीच दूर होतील। नंबर 5, या दिवशी म्हणजे एकादशीच्या दिवशी पिवळे कपडे, पिवळे फळं आणि पिवळं धान्य विष्णूंना अर्पित करून त्या वस्तू गरजू लोकांना वाटाव्यात, यामुळे भगवान विष्णूंची त्याचप्रमाणे माता लक्ष्मीची आपल्यावर कृपा होते व आपल्या सर्व मनोकामना सिद्धीस जातात। नंबर 6, एकादशीच्या दिवशी संध्याकाळी तुळशीसमोर गाईच्या तुपाचा दिवा लावावा आणि ओम वासुदेवाय नमः या मंत्राचा उच्चार करत 11 प्रदक्षिणा घालाव्या। असे केल्याने घरामध्ये सुख शांती आणि राहते आणि संकटे टळतात। जर तुमच्या तुळशीभोवती तुम्हाला संपूर्ण प्रदक्षिणा घालता येत नसेल तर ओम वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करून स्वतःभोवतीच 11 प्रदक्षिणा घालाव्या। नंबर 7, या दिवशी दक्षिणावर्ती शंखामध्ये पाणी भरून भगवान श्री विष्णूंना अभिषेक करावा। असे केल्याने धन व वृद्धीचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि माता लक्ष्मी सदैव तुमच्या घरी वास करतात। नंबर 8, कर्जापासून मुक्ती मिळण्यासाठी जर आपल्या डोक्यावर खूप कर्ज झाले असेल, काहीही केलं तरी कर्जमुक्ती होत नसेल, तर एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला पाणी घालावे आणि संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावावा। पिंपळाच्या झाडात प्रभू विष्णूंचा वास असतो असे मानले जाते आणि या क्रियेमुळे
किंवा ही सेवा केल्यामुळे आपल्याला कर्जमुक्ती मिळते, त्याचप्रमाणे माता लक्ष्मी व भगवान विष्णू आपल्यावर प्रसन्न होतात. नंबर 9, एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करताना काही पैसे फोटोसमोर ठेवावे किंवा विष्णू मूर्तीसमोर ठेवावे किंवा आपल्या देव्हाऱ्यासमोर ठेवावे. पूजेनंतर ते पैसे आपल्या पर्समध्ये ठेवावे, याने धनलाभ होण्याची शक्यता असते. म्हणजे एकादशीच्या दिवशी आपल्याला काही दक्षिणा देव्हाऱ्यासमोर ठेवायची आहे किंवा भगवान विष्णूसमोर ठेवायची आहे आणि ते पैसे, ती दक्षिणा आपल्याला सदैव आपल्या पर्समध्ये ठेवायची आहे. ते म्हणतात ना, लक्ष्मीला लक्ष्मी खेचून आणते, पैशाला पैसा उडून आणतो. त्यामुळे या आपल्या सेवेमुळे किंवा या कृतीमुळे माता लक्ष्मीचं आगमन आपल्या घरी सहज सोपं होणार आहे. तर हे असे काही छोटे आणि साधे सोपे सहज करण्या येण्यासारखे 9 उपाय जे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेले आहेत आणि हे उपाय आपल्याला करायचे आहेत फक्त आणि फक्त एकादशीच्याच दिवशी. एकादशीच्या दिवशी तुम्ही हे उपाय विश्वासपूर्ण अगदी परमेश्वरावर, भगवान विष्णूंवर किंवा विष्णूंच्या कुठल्याही रूपावर श्रद्धा ठेवून तुम्ही हे उपाय नक्की करून बघा. तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये नक्की आवश्यक तो सकारात्मक बदल जरूर जाणून झालेला दिसेल. तर आशा करते तुम्हाला ही माहिती आवडली असेल, हे उपाय आवडले असेल. यातला जो कोणता पण उपाय तुम्हाला आवडला असेल तो निश्चित करा, या एकादशीपासून सुरुवात करा. ह्या उपायांना काही खूप असा वेळ लागत नाही किंवा खूप काही पैसेही खर्च होत नाही, त्यामुळे आपण सहज हे उपाय करू शकतो. तर आशा करते व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, माहिती आवडली असेल तर लाईक नक्की करा. चॅनलवर पहिल्यांदा असाल तर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि अध्यात्मपूर्ण व तुमच्या, आमच्या, आपल्या सगळ्यांच्या उपयोगाच्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. सगळ्यांनी स्वस्थ रहा, मस्त रहा आणि भगवंताचं चिंतन हे जरूर करत रहा.